तुझीच वाट बघत होते. बरं चल लवकर थांबवायच तर बघ घेऊन येते. का अगं थांबलीस चंद्रे? अगं चल की. अगं चंद्रा येते ना, तू हो पुढे आम्ही आलो. या बरं का लवकर. चल चंद्रे तुझा नखरा लयच होत चाललाय आज. आणि तू काय कमी नटलीस वय ग सटवे? तुझी तर पार नटरंगी नार झाली. या तुझं आपलं काय? मी आता खोटं बोलते वय. छानीच मोठी. अगे चंद्रे थांब की, आम्ही बी येतोय म्हणलं. हे बघ अंजे चालायचं तर बिगी बिगी चल. वय तुमच्यासारखं म्हशी आणि रे एकत्र एकत्र चालणं आम्हाला नाही जमायचं. वय अगं पण एवढी धावा धाव कशा पाय करताय? ते मुकुंद काय पळून चाललाय वय? नव नव तुझ्या वाटकडे डोळ लावून बसला असेल त्यो. हाय मेरी अंजी, कहा हो तुम मेरी जान? अस म्हणत असेल नाही क्यों? त्यो कशा पाय म्हणतो असं? पक्का बेरकी आहे तो मुकुंदा. अगं आपण चौघी जणी एवढे नटलोय पण ढुंकून बघायचं नाही आपल्याकडे तो. कसा बघाल, आज तिचा वाढदिवस आहे. अख्खा गाव लोटणार, त्याला छातीशी गज धरणार, तिचं पटापटा मुख घेणार. मग आम्ही बी घेऊ की? आम्हाला काही तोंड नाही. तुम्ही लय घ्याल ग, पण त्याने घेऊ दिलं पाहिजे ना. त्याचा बाप ते फुकट घेणार नाही. ह्यो स्वेटर पाहिलं का? स्वतःच्या हाताने अंगावर घालणार आहे मी त्याच्या. आणि ही अंगठी बघितली का? सोन्याची हार. खरंच की ग? पर ही अंगठी मी त्याच्या बोटात नाही घालणार. मग त्याचं बोट धरून मी माझ्या अंगठीत घालणार आहे. आणि मी या चांदीचा कंबरपट्टा स्वतःच्या हाताने त्याच्या कमरेत घालणार आहे. सुंदरे अगं तू तर पार त्याच्या कमरेपर्यंत पोहोचलीस की? सांभाळ हा, नाहीतर बलतच काहीतरी व्हायचं आणि का वसायचं. मंडळी, आपल्या मुकुंदाचा आज 21वा वाढदिवस. म्हणजे आपला मुकुंदा खऱ्या अर्थानं आज माणसात आला. पुढल्या संध्या कामाला लायक झाला. म्हणजे लगीन कार्य, मुलं बाळ, घरदार. तव मंडळी मी सांगतो, डनलप साहेबांनी म्हणून सांगून ठेवलंय, अ फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन बीड. म्हणजे आपला पोरगा 20 वर्षाचा झाला तर त्याला मित्राप्रमाणे वागवा. मंडळी, आज मला 20 वर्षापूर्वीचा त्या दिवस आठवतो. आपल्या गावाबाहेरच ते म्हसोबाचं देऊळ पायरीवर मला आणि सारजाला मुकुंदा गावला. तेव्हा तो 6 महिन्याचा लेकरू होता. आम्ही त्याला जवळ केलं, पर तुम्ही समजाने त्याला वाढविला. येळ प्रसंगी तुम्ही तुमच्या तोंडातला घास काढून त्याला भरविला आणि त्याला लहानाचा मोठा केला. म्हणून तवा धरणे मी तुम्हाला सांगत आलोय, मुकुंदा फकस्त माझा नाही तर त्यो आख्या गावच आहे. मंडळी, त्याला काय बी कमी पडू देऊ नका. त्याचं जे काही बरं वाईट करायचं ते आपण समजाने मिळून करूया. म्हणजे वाईटच. आता ज्याला कुणाला आणखी हार घालायचे असतील आणि भरवायचं असेल त्यांनी रांगेत यावं. अगं बाया 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 बाया, सगळं गाव लोटला. खरं नाही म्हणजे उकडतानी स्वेटर आणले. ओवाळी ते भाऊ राया याली मामाया. अरे अरे वा वा कमरीला बांधले चांगले चांगले.
गोळी घालून ठार करीन भगवंतराव तुझ्या खोट्या साक्षीमुळे तुरुंगात मी 10 वर्ष खडी फोडली आज आज ह्याच बंदुकीने तुझ्या नटीचा घोट घेणार आहे करू के डाकोजी जो हो गया सो हो गया हमें पण भूली गया छो तमे पण भूली जाओ नी तमे शाना माणूस छो का गांडा माणूस छो ए मच्छर की औलाद शिया कोणाला देतोस गाली ना ते गांडा इतले गाली ना ते गांडा इतले येडा येडा मॅड माणूस तारो जसा बाबू मारो जसा आम्हाला थांबायला येईल नाही भगवंतराव मुकाट्यानं मारायला तयार हो तुम्हाला देत होतो मला कुठे येते चालत घ्या घ्या तिकडे डोका करून खडा रो हमारे पास टाइम नाही आहे आता सगळ्याची डोकी भरून टाकतो आता मजा बा काल मुकुंदाने जी बहादुरी दाखवली ती पाहून खरोखरच आमची बोट आमच्या तोंडात गेली काय धाडसी मुलगा आहे हा
अहो स्वतःच्या जीवावर उदार होऊन चार चार दरोडेखोरांची सामना देऊन त्यांना चारे मुंड्या चीत करायचं म्हणजे काय खायचं काम नाही. अहो जे काम आमच्या बापाला जमलं नसतं ते काम या पोरानं करून दाखवलं. संत म्हणतात ना, बोले तैसा चाले त्याची वंदावे पाऊले. आता मुकुंदा आपल्या समोर त्याच्या बहादुरीचं वर्णन करून सांगेल. मी कुठं मला कुठं येते बोलतो. चालू हे तर स्टेजवर बसलेली प्रतिष्ठित मंडळी आणि माझ्या गावच्या बंधू भगिनीनो, मी बहादुरी वगैरे काय केलेली नाहीये. ते आदळ्याचा हात म्हणतात नव तसं झालंय बघा माझं. थोडस प्रसंगावधान आणि छटाकभर हिंमत जावली तर कुणी बी हे काम करू शकतोय. म्हणजे मी विशेष असं काय केलेलं नाहीये. विशेष नाही कसं? अरा तू अच्छा गावची इज्जत राखली, या भगवंतरावांचे प्राण वाचवले. काय भगवंतराव, अहो तुम्ही काय बोला की का मुख घेऊन बसलात? सरपंच सगन मरण कुणाच्या बी हातात नसत. करता करिता त्यो आहे. भगवंताच्याच कृपेनं आम्ही वाचलो. काय बेरका माणूस आहे हा. त्यांचं नाव भगवंतराव आणि म्हणून भगवंतानेच वाचवलं. म्हणजे तुम्ही तुम्हाला वाचवलं म्हणा की? अर्थातच मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. असं वय थांबत आवतो तुम्हाला मंडळी. खरं म्हणजे मी बोलणार नव्हतो पण या भगवंतरावनी मला बोलायला भाग पाडले. काल दरोडे खोर आल्यावर त्यांची बोबडी वळली होती. सरपंच हा माझा अपमान आहे. भगवंतराव आधी तुम्ही दुसऱ्याचा मान कसा ठेवायचा ते शिका. ठीक आहे सरपंच, बघून घेईन. हे बघून अपमान झाला म्हणे माझा. अरे दादा दारे पांढरे कपड्याचे कावळे चिमणे आले. हे बचाओ. ए काल रात्रीला मुकुंदा माझ्या स्वप्नात आला होता. काल माझ्या बी आला होता स्वप्नात. आणि तुमच्या दोघींच्या नंतर तो माझ्या बी स्वप्नात आला होता. माहितीये काय मज्जा केली आम्ही. आणि आम्ही काय भजन करीत होतो वैगटावळे. खोटं बोलू नका. तो बघा मुकुंदा इकडेच येतोय, त्यालाच विचारूया. जीव जड़ लारी तुझा.
आणि मी आणून तुझी कशाला डोली इतकी नाही अक्कल माझी गवत खाया गेली जाग बाई जा तू आपले बापूजी ने पासे अरे जाग बाई जा तू आपले बापूजी ने पासे मने नथी आवडता आलपडा तारा मने नथी आवडता आलपडा तारा मने नथी आवडता ए हालो हालो मुकुंदा बाबा बैलाना त्याला कडवा खाला त्याला कडवा खायला गोट्यात मुकुंदा आता काय लहान आहे होय हा एवढं मी समजलं होय तुम्हासनी मी म्हणते लवकरा लवकर त्याचं लगीन उरकून टाका हे बाकी खरंय आता त्या भगवंतरावकडे जातो आणि त्याला विचारतो भगवंतरावकडे आणि ते कशा पाहिव त्यानं अख्ख्या गावासमोर वचन दिलं होतं आपल्या मुकुंदाला दावाई करून घेईन म्हणून वाट बघा जावई करून घेतोय आहो तेव्हा तो गरीब होता म्हणून दिलं असेल तसं वचन आता तो तालेवार झालाय तालेवार अगं म्हणून काय झालं माणसाच्या शब्दाला काय किंमत असते का नाही साधं कुत्र सुद्धा पाळत नाही तो वचन पाळतो म्हणे त्याचा बाप पाळल ते शक्य नाही का म्हणून शक्य नाही भगवंतराव तुम्ही मला वचन दिलं आणि ते बी अख्ख्या गावासमोर आठवा ते दिवस 15 वर्षापूर्वी तुम्ही तुमचं फाटकं धोतर लोटा आणि पोरीला घेऊन इथं गावात आला होता माझा पाय धरला म्हणून मी आसरा दिला काय आसरा पाहिजे होता म्हणून वचन दिलं काय अशी लई वचन दिलेत मी गावाला
पर कंची वचन पाळायची आणि कंची नाही हे मी ठरवणार आहे तुम्ही नाही भगवंतराव आवाज चढवायचं काम नाही सरपंच माझा अपमान अद्याप मी विसरलो नाही अरे माझ्या पुरीच जोर पुसायची तरी लायकी आहे का त्या गावंडळ मुकुंदाची तोंड सांभाळून बोल भगवंतराव काय कमी अरे माझ्या पोराकडे 100 एकर शेत जमीन 50 एकर बागायती आणि गुरु ठोरो तर शेकड्याने आहेत अरे नुसता शेण खतच पडतो गाडा भरतर रोज मग त्या गाड्याला झुपायला गावातली एखादी गावंडळ म्हस बघा अरे माझी पोरगी कॉलेजात शिकती या म्हणायला उद्या कलेक्टर म्हणून या गावात आली तर पट्टीवाला म्हणून सुद्धा ठेवून घेणार नाही तुमच्या पोराला तिथं तुम्ही लग्नाच्या गोष्टी करताय अहो पण मग तुम्ही दिलेल्या वचनाचं काय अरे जा वचन गेलं शेणाच्या गाडीत आणि एवढी हाऊस असेल पोराच्या लग्नाची तर गावात गावंडळ पुरी काही कमी नाही बांधा त्यातलीच एखादी त्याच्या गळ्यात याच लायकीचा आहे तो भगवंतराव लई बोलला आता माझं बी ऐकून ठेव तुझ्या नाकावर टिचून माझ्या पोराचं लगीन शिकलेल्या पोरी बरोबर केलं नाही तर नाव नाही सांगणार माझ्यावर कुरगुडी करतोय तो भगवंतराव असेल डांबीस पण त्याची पोरगी लई गोड आहे बघ ती बोबडी एक शेमडी आहे शेमडी अरे लहानपणी तिचं नाक गळत होतं म्हणून मोठे पाणी बिघळत असेल वैर आता मी पण मोठा आहे का नाही पण मंद मंद माझं बी नाक गळतंय सर्दी झाली म्हणजे सगळ्यांचं नाक गळतं बघ ते करे हे मुकुंदा मला एक सांग ती बोबडी तुला आवडते का रे आता माझं वय कसं आहे बोबडी काय छबडी रबडी कोंबडी कुबडी लंगडी कोण पण चालल मला ही नाही चालणार मला बाजी बेश्रम नालायक लुच्चा लफंगा काय हो काय झालं एवढं तापाया त्या हलकट भगवंतरावाच्या नडीचा घोट घ्यावा असं वाटला मला माझ्या माझ्या पोराची लायकी काढतो का मी आधीच ओळखलं होतं तो मेला कसला वाचण्याला जागणार एक नंबरचा हरामी आहे तो हरामी पर जाऊ द्या तुम्ही उगाच डोक्यात राग घालून घेऊ नका माझ्याकडे बंदूक असती तर गोळीच घातली कशाला हीच गोळीने गांधीजी को नाही पाहिजे ना भगवंतराव को क्या पाहिजे नेगी उडत गेली त्याची पोरगी एवढं काय सोना लागला तिला मी जर लग्नाला उभा राहिलो ना तर माझ्याची चार चार पोरी लग्नाला तयार होतील तुम्ही काळजी कशाला करता हिरा खातो हिरा आमचा दरवाजा लहान आहे जरा मोठा करून घेतला पाहिजे आबा आबा तुमची काळजी दूर केली तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो हे मुकुंद नाही नाही काय झालं काय झालं तुम्हाला आणि यो घाम कसं पाय फुटलं तुम्हाला लई वांग सपान पाहिलं म्या सपान कसलं नाही हे पण काय होऊ देणार नाही ते सांगाल तर खरं ठरलं होय असंच करायचं पोरगा म्हणायला जात आहे चंद्रावर नाही पण ते बी जात आहे त्याच्या भल्यासाठी जाते पण मॅ म्हणते जायलाच हवं का हे पहा आता तुम्ही त्याचा तांगडा खेचू नका लोक म्हणायला जाऊन काय काय भारी वस्तू आणताय आणि याला साधी शिकलेली पोरगी अन्न जमत नाही भाई तुम्हाला करायचंच नाही बघा एक लाट घालीत कमरेतले का ठीक आहे त्यावर पत्ता लिहिलेला आहे ओए ओए गॅरेज म्हणजे ओंकारनाथ हेडवंकर ऑपरेशन ऑटोमोबाईल ममई चांगला दोस्त आहे माझा तो तुझी सगळी व्यवस्था करेल हे चिठ्ठी घे नीट खिशात ठेव हरू नगर नाही एक लक्षात ठेव काय चांगली शिकलेली पोरगी आणायची नाहीतर माझ्याशी गाठ आहे काकू कितना पैसा हो गया जाते
येलो येलो बाकी का पैसा हो बाकी का चला ये मी काय म्हणतो एक शब्द जरी अधिक बोलला तरी या तलवारीने तुझी खांडवळी करेल दादा तुझ्या सारख्या दीड धावण्याच्या माणसाच्या हातून मी मारण्यासाठी जन्माला आलेलो नाही कोणतरी कोणतरी जीवावर उठलाय आणि तुम्ही इथं काम करत काय बसलाय अहो काहीतरी हालचाल करा पोलिसांना बोलवा अहो तू खरंच त्याचा मर्डर करील हो अहो माझा ऐका अरे ये ऐकी मी काय म्हणते ते काढली मी माझी तलवार तलवार काढली तुम्ही निधन स्क्रू ड्रायव्हर काढून त्याच्यावर हल्ला करा की आम्ही दुसऱ्याच्या भानगडीत पडत नाही तुम्हाला हौस असते वरच्या खोलीत जा तिथे मारावी चालली अरे माणसं आहेत का मॅकॅनिक हा तुम्ही तुकडे करतो तुझे थांबा भारताचे तुकडे झाले आता मी भारताचे तुकडे होऊ देणार नाही मी येतो अरे अरे तलवार माझ्याच पोटात घुसली काय अरे बाप मी स्वर्गात आलो की नरकात काही कळतच नाही तू बाजूला बाजूला यमराज बोलते घ्यायचा का काय माझ्या बरोबर मुकुंदा मी मुकुंदा त्याचं काय झालं ते म्हणजे म्हणजे तुम्ही मामा 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 मला वाचवा मामा मामा अरे मंडळी हा आमच्या जानी दोस्ताचा पोरगा मुकुंदा मुकुंदा ही आमची हनुमान नाटक मंडळी बाळ्या जण्या दाम्या तलवार कड माने वरची टांगची तलवार म्हणजे मला की तुकडं पाडीन मोस्किन हे सगळं नाटक चाललं होतं आता माझी ट्यूबलाईट पेटली बघा यो श्रीपाठ करतो होय अरे नाही नाही नाटकाची तालीम चालू होती परवा नाटकाचा प्रयोग आहे ना मी येऊ अरे तो परवाय परवाय बघले का तू आता दमून जमून आलायस आंघोळ बिंगुळ कर नदी कुठे जवळ आहे नदी कशाला आंघोळ करायला आता अरे शरेले काय इथं कुठली नदी येडं का खुळा म्हणायच इथं फक्त भिंतीवरल्या नकाशामध्येच नदी असते मग आंघोळ कुठे करते तिकडे बाथरूम बाथरूम हो आतमध्ये कोण नसेल ना नाही मला लाज वाटते म्हणून म्हणलं हा पाना ठेवा सगळ्या नट मंडळी टाईट करा मामा ही काय भानगड असा मुकुंदा खास आणि खाजगी कामासाठी इथं आलेला आहे म्हणजे त्याला धाडला गेलाय त्याच्या या कामामध्ये आपण सर्वांनी मिळून त्याला मदत केली पाहिजे अहो पण काम काय आहे ते तर सांगा सांगतो कान करा इकडं कळलं मका कळ कळलं अरे ह्या काम तर माझा हातचं मळा नसतो मग असली काम करण्यात असत आमचा जन्म गेलाय तुम्ही काळजी करू नका आपण सर्व बरोबर करू ठरलं 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 हळू 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 एक वर सगळे मजबूत शिवली ना परत तुटायची नाही ना माणसाची गॅरंटी नाही साहेब चपलाची काय गॅरंटी द्यायची जेवण जेव्हा चालवत तेवढं चालवायची तू आहे कसं बोलला किती पैसे द्यायचे एका समजून मागामध्ये चायला 2 रुपये लागतात समजलं समजलं 2 रुपये मी तुला 5 रुपये दे गोट नाही माझी नोट तुमच्या पायाखाली येत होती आता पैसा म्हटलं म्हणजे लक्ष्मी ती पायाखाली तुडून कशी चालेल नाही का आता कसं वाटतंय तुम्हाला उठता येत नाही म्हणजे तुमच्या कमरेत लक्षात पडलेलं दिसते मी असं करतो तुम्ही माझा हात उठा उठा जर हात तुम्हाला माझा हात करायला सांगितलं खेळायला सांगितलं आपल्या भानगडीत कोणीतरी फायदा घेतलेला दिसतोय आता पर्स म्हणलं तर निदान 10 रुपये तरी असणार त्यामध्ये 10 रुपये अरे वा आज जोराची मजा विचारा जेवेल तरी म्हटलं काय दाणे दाणे पेली काय खाणे वाने का नाम मेरा नाम मुकुंद आपला नाम इडियट इडियट इंग्लिश नाव दिसतं चांगलं आहे आता तुमच्याकडे पैसे नसते रे ठेवा 100 रुपये होतील खर्च अच्छा हो आता हो हा सगळं करता हो कुठे हो मजा हो त्या गाडवीच्या ओठाचा ठसा दिसतो मला ती गाडून भेटली ना हात जोडून विनंती करीन एक तर या गाडवाशी लग्न कर
नाही तर लाथा खा ह्याला धनाधन. मामानो सांभाळून सांभाळून, माका काय ह्या लक्षात ठीक दिसत नाही. ह्यो काहीतरी भानावतीचा प्रकार दिसता. बघा बघा बघा, डोळे कसे आड्याकडे लावले ना. याचा काय खरा नाही. अरे नाही, तो शून्यात बघतोय, तुला कळायचं नाही. अरे आम्ही काय प्रेम केलं नाही का? आम्ही सुद्धा तरुणपणी प्रेम केलं, पण हे प्रकरण काय मला अजिबात दिसते बाबा. मामा साहेब, त्याच्या गालावरचा तो ठसा पुसून टाका पाहू आधी. आपल्याला तर कसंच होऊन राहिलं. माका सुद्धा कसंच होत. तर मग मामा, मला सुद्धा कसंच होत आहे टाका पुसून. खबरदार खबरदार, त्याला कुणी हात लावाल तर. अजान बालकानो, यो पेपर वरचा साधा सुद्धा ठिपका नाहीये. तिच्या नाजूक ओठानं माझ्या गालावर काढलेली रांगोळी आहे. पंत आणि जंत, जोपर्यंत ती मला पुन्हा दिसत नाही तोपर्यंत मी रांगोळी कोणाला पुसू देणार नाही. नाही नाही, आजपासून आंघोळ बंद, जेवण बंद, हे बंद. पंत ते सुद्धा बंद, पंत ते सुद्धा बंद. अरे कर्मा, ते तुमच्या झिंग छाक झिंग छाक झिंग छाकला आली. आणि आमच्या त्रिधा 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 तुमच्या कमरेत हात टाकली. अयो अयो व्यंकटरामना, ते जंगल माटे मोर थुई थुई. काय काय काय? जंगलात मोर नाचते तसे तुम्ही नाचते बघा. थँक यू. आज मला तुम्ही काय शिकवणार मास्टर? अम्मा अम्मा अम्मा, या मास्टर मास्टर काय लावलं की आम्ही मास्टर नसतो. आम्ही रंगस्वामी कुंडस्वामी द्वारस्वामी आईर असतो बघा. पण तुम्ही आम्हाला अरे तुम्ही आम्हाला फील शाय. तुम्ही आम रंगा रंगा म्हणा की वनले वन म्हणा रंगा मास्टर. अयो अयो, हे मास्टर काय जोडलो. ओनली रंगा ओनली रंगा मनना ओनली विमल रंगा. अयो अयो व्यंकटरमणा व्यंकटरमणा. अयो अयो काय झालं काय झालं बघा. गुदगुली गुदगुली झाली बघा बॉडी मध्ये माझ्या. अयो अयो, अजून एकदा मनच मोर नाही. उद्या म्हणे. अयो उद्या याने टुमारो या. अयो चालेल चालेल रंगा. अहो स्वीट मास्टर, तुमचा शिकवण्याचा मूड नाही दिसत मला. अयो नसतो, पण तुम्हाला बघितल्यावर मूड येतो बघा. हा डान्स करते की सांग. नाही आज मला खूप नाचवत. थांबा, मी ड्रेस चेंज करून आलेच. तुम्ही ड्रेस चेंज करून या, मी घरी जाऊन येते. लंगा अहो स्वीट वा. My God! तू? अजून तसंच ठेवले बघा. यू डटी डुक्कर. पाणी घेऊन येतो मुकुंद. काय झालं काय झालं मामा? मुलगी आहे ना समोरच्या खिडकीत राहते. ही महामा याला भेटली होय, ती पोरगी किती तिखट आहे याला काय माहिती. मुकुंदाना तिच्या प्रेम करणं म्हणजे उंदरांना वाघिणी लावून मारण्यासारखं. बाळ मुकुंदा, तुझं कसं व्हायचं रे?
कोण ओरडलं वाघिणीनं डरकाळी फोडली मामा इकडे नको कंटाळा आला इकडे मामा डुबकर आहे डुबकर त्या दिवशी भर रस्त्यात माझ्यावर मुसंडी मारली आणि मला आडवं पडलं अयो डुबकर यू मीन दॅट पिग अयो अयो सांगा की मला मी त्याला पकडून मारते आणि त्याचा कादळ आणते बघा अयो अयो त्याचा तुम्ही लाव शिवा अयो अयो टेल मी कुठे राहते ते चक्क समोर राहायला आलाय माझ्या नाकावर टिचून अयो डुबकर हो समोर हो परवा इल्ले परवा इल्ले काय आता मी खिडकी कशी उघडू कायमचे बंद करून टाका पट्टी मान बट वाय का म्हणून माझं घर माझी खिडकी ती उघडण्याचा मला जन्मसिद्ध अधिकार आहे आणि ती मी उघडणारच तुम्ही कशाला उघडता अयो अयो तुमची खिडकी मी उघडणार हो पुन्हा तुमच्या अंगावर धावून आला की तुमच्या समोर माला धरा अयो ढाल म्हणून मी मरल काय होईल मी मरेल आय विल डाय परवा इल्ले जीना यहां मरना यहां इसके सिवा जाना कहा नंदा जी गॉड हे गप झोप रे मला झोप येत नाही मामा ते समोरच्या पोरीनं माझी झोप उडवली सुंदर पोरगी आहे शिकलेली आहे माझं तिच्याशी लगीन करून द्या म्हणजे मी मोकळा होईन नाहीतर आबा इथे येऊन मला गोळी घालत अरे पण अरे परत करू नका अहो तिच्या प्रेमानं माझ्या हृदयाचा टायर फुगला आहे तो पंक्चर करू नका मामा माझं ऐकशील का तिच्याबद्दल असेल तर ऐकेन नाही तर नाही तिच्याबद्दल बोल तू एवढा फिदा झालास काय बघितलं तू अहो काय बघितलं नाही तर विचारा तिच्या हरणी सारखे डोळे गुलाबाच्या पाकळ्यासारखे ओठ गोड गळा बहारदार कळली तुमची अक्कल कळली अरे रंगरंगोटी केली का ना कुठलीही पोरगी अप्सराच दिसते पोरीचं मूळच रूप बघायचं असेल का ना म्हणजे ओरिजिनल तिला झोपेतून उठून बघाय पाहिजे आडळी बऱ्या काय सांगताय अशा पोरी दिसतात आणि माझ्या लग्नाला काय पोरींचा दुष्काळ होता का पण माझी भानगड काय असायची मी पोरगी बघायला पाटत जायचो अगदी अचानक आणि मी पोरगी बघायचो मुकिंदा माझी तर बोबडेच वळायची 25-30-40 पोरी बघितल्या माझून उगीच राहिलोय बिन लग्नाचा हो आता कसं करायचं त्या पोरीला झोपतून उठवायची आणि मग बघायची आयडिया चांगली आहे मामा एवढ्या रात्री 2 वाजता मी जर त्या पोरीला उठवलं की माझा चेहरा हाडणी सारखा नाही करणार आडवा तू कशा उठवायचा मी आयडिया करतो काय करतो चल माझ्या बरोबर नीट आयडिया कर नाही तर आपण सार्वजनिक धुलावायची काय करताय काय एवढ्या जोराने हॉर्न कशाला वाजवलं खरं रूप बघायचं तिथं बघत आणि तुमची गाडी सुरू करायची असेल ना पहिल्या इंजिन गरम करावं लागतं आता येते बघन बिघडलेलं आहे उद्या अर्जंट डिलिव्हरी द्यायची थोडी बॉम्ब होणारच बिघडलेला हॉर्न जोरात वाजतो अरे वा हॉर्न पण असा आहे तुमचा हॉर्न गेला खड्ड्यात तुला जरा त्रास दिलात ना तर मी सर म्युनिसिपालिटीत जाईन आणि तुमचे घरे खटवायला येईल हॉर्न थांबला घाबरला तुम्हाला एवढं घे आतमधून चहा घे की जरा थोडभर करून बोलताय आणि कुठले तू पडवलीस माझी युजलेस क्रिएचर बरसात में हमसे मिले तुम सजन तुमसे मिले हम बरसात में बाबा मुकुंदा मला एकदम मान्य आहे की झोपेतून उठून त्या पोरीला पावी सोडून पीच आहे मग अडचण कुठे आली मामा अरे बाबा तुझं काय झालंय तुझं हे वन वे ट्रॅफिक चालू आहे तुझ्या प्रेमाचं रस्त्यातून तुझी एकटीच गाडी चालू आहे जर समजा
आजीची गाडी समोर आली नाही तर तुझा हा प्रेमाचा ऍक्सिडेंट होणार का? मामा चुप बोलू नको. बघ त्या बाळ्यानं काही फोटो आणले त्यातली एखादी पसंत कर, नुसतं बोट ठेव. 3 दिवसात त्या तुझं नगीन नाही लावलं ना तर हे गॅरेज विकून हजामतीचं दुकान उघडीन आणि सगळ्यांची भाद्रात बसीन. मामा तुम्हाला खरंच भाद्रत बसावं लागणार. काय अहो मी यांच्याशी लगीन करीन पण यांनी माझ्याशी लगीन करायला पाहिजे ना. अहो या हिंदीतल्या टॉपच्या हिरोईन आहेत, यांनी जर माझ्यासारख्या फडतूस माणसाची लगीन केलं तर त्यांचं मार्केट डाऊन नाही का होणार. तुम्ही करा एका दिवशी लगीन. कुठं आणले ते फोटो? कुणाचे ते? आता मला काय ठाऊक मामाजी, आता रस्त्यावर दिसल्या त्या आणल्या आपल्या. आणले आपले? हे बघा मामा, ती समोरची खिडकीवाली पोरगी माझ्या हृदयात खिडकी आपलं घर करून राहिली. मी लगीन करीन तर तिच्याशीच, नाही तर तुमच्यासारखा मी आ जन्म ब्रह्मचारी राहीन. मला बोलू देत. तुका नाही बोलवती, दुसऱ्या कोणाक तरी बोलवता. नाही मला, मी बघून येतो. हो नंदा, ए नंदा. हाय रश्मी. हाय लीना. हॅपी बर्थडे नंदा, तुम जीव हजारो साल. थँक्स. ए नंदा, तू क्लबवर येतेस ना? तुझ्या बड्डे पार्टी जोरात तयारी आहे. तुम्ही सगळे वापडे, मी तयार होऊन आले. हा बाय बाय बाय. चुप. ए बाय, ए बाय, बाय रागवली. कम इन. अयो काय ब्युटिफुल दिसतो. तुम जियो हजारो साल, साल के दिन हो 50,000. अयो तुम्ही हसू नका ना प्लीज. अयो अयो मी एकदम खलास होती, खलास ते दिल समजती. अयो दिल के तुकडे हुए हजार, कोई इधर गिरा कोई इधरच गिरा. मास्टर तुम्ही म्हणजे अगदी रोमॅन्टिक फुल. अयो फुल? आम्ही फुल नसतो, आम्ही फळ असतो. आहे ओ फुला तुम्ही असत हो. अयो अयो काय दिसतो, काय दिसतो? आज तुम्हाला दुष्ट लागणार बघा. अम्मा थांबा थांबा थांबा. ओ नो मास्टर, काय केलं तुम्ही? हे 4 तास खपून मेकअप केला होता मी, सगळं बिघडवून टाकला. ओ माय गॉड. अयो अयो माझी अम्मा किट लावायची लहानपणी मला बघा, म्हणून मी तुम्हाला लावलं की हो. तुम्हाला आवडलं नसेल तर पुसून टाका की हो. कशाने पुसू? हे घ्या की हो. आय एम सॉरी. हा इट्स ऑल राईट. एक एक रिक्वेस्ट असतो बघा. काय? ते केक आणला तुमचा बर्थडे म्हणून, तुम्ही आता खाऊन बघा. ठीक आहे, नंतर खाईन मी. अयो नंतर? मग काय उपयोग? पण मी आता बिझी आहे. ना ना ना, मी माझ्या हाताने भरवते बघा, तुम्ही फक्त हा करा. हा नंदा नको ना. अयो नको कसा, मी तुमचा गुरु, यो मास्टर उभे मी. मी माझ्या हाताने एक तुकडा भरवते बघा. प्लीज मास्टर. प्लीज नंदा. नो मास्टर. यस नंदा. अयो नंदा केक. बापरे. अयो वन नंबर. नको मास्टर. प्लीज नंदा. मामा मामा, वाट दिवसाचे निमित्त तांदूळ टाकल्या तिला केक भरवतो हे, त्या टाकल्याची नजर काही चांगली नाही, त्या टाकल्याला आवरा. आयडिया. मी वन नंबर. मास्टर नको प्लीज, अर्धा केक संपवून आम्ही. ओके बाबा ओके. अयो व्यंकटरामना, आज तुम्हाला मी असा डान्स शिकवती, असा डान्स शिकवती. घुंगरू, एक घुंगरू बांधा, घुंगरू बांधा. आज नो डान्स, नो गाणं, नो शिकवणी. अम्मा अयो अयो अयो, हे कॉर्न बीच में कबाब में अड्डी. Hap 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 barad 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 waba pada divas de. You master adi dala bahir akla. Ayo get out. Hey get out. Get amma amma ja ai se dikhe gad nagap amma amma. You stop nanda ji. Acha dale. Acha ayo murkha. नंदाजी, अयो नंदाजी, इडियट असतो, इडियट.
ग्रीन सिग्नल अयो स्वीट आस तो मडक्यात मडक्या अडकला असा आपण असं करूया ह्याका उलटो टांगूया आणि खालून खेचूया दामू दामू तो आठ एकटाच तडमडतोय आणि तुम्ही नुसते बडबडताय मोठं त्रांगड होऊन बसलाय मला एक आयडिया सुचली तलवारीने कापून आणि मग खाली टाकूया खिडकी खिडकी दाबून पाय उचला पाय उचला पाय उचला तुझ्यावर बलतच पागल झालेला दिसतोय आमच्यावर मेलं कोण होतच नाही तुझ्यावर सोडू का बोल सोडू का म्हणजे मुकुंद मुलगा की कुत्रा आहे बाबळे मुलगा आहे मुलगा आणि मस्त आहे दिसतो किती भोळा बाबडा नाही का भोळा बाबडा पक्का बेरकी आहे बेरक्या ए नंदा मला वाटतं तू तुझ्यावर मनापासून प्रेम करतो सो व्हॉट तसे अनेक जण माझ्यावर मरतात पण तुला कोणाला तरी हो म्हणावंच लागेल ना म्हणून काय त्याला हो म्हणू आणि त्याच्यात असं काय आहे म्हणून मी त्याला होकार देऊ मी तेच विचारतो तिनं तुला होकार का द्यावा तुझ्यामध्ये असे काय गुण आहेत की त्याच्यावर तिने फिदा व्हावं अहो असं काय करताय संसार करायला जी गुण लागते ते आहेत की माझ्याजवळ ते सगळ्यामध्ये असतात तुझ्याकडे असं एक्स्ट्रा काय एक्स्ट्रा म्हणजे अरे म्हणजे पोरीवर इम्प्रेशन मारायचं असेल तर नुसती कापड बदलून नाही चालत त्याला रायडिंग फायटिंग डान्सिंग म्हणजे घोडसवारी मारामारी बनवा बनवी पळवा पळवी अरे नन गाणं तरी यायला पाहिजे सिनेमा बघतो का तू कधी हो भक्त प्रल्हाद संत ज्ञानेश्वर म्हणून ते गुण माझ्याकडे आले नसतील अरे म्हणून काय त्या मास्तरावर प्रेम करायचं त्या कान्यावर त्या टकलू हैवानावर प्रेम करायचं अरे तो तुझा गुरु आहे आणि गुरु म्हणजे पित्या समान त्याच्यावर तू कसं प्रेम करेल तुम्हाला उद्या जावतोच म्हणजे कळेल तुम्हाला अयो 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 केवढ्या जोराने झटकले हो अयो अयो आम्ही डान्स मास्टर आमचे सगळे नाचक नाटक हो बघा कसं मस्का लावतो काण्या तो हा बघा आहे चकण्याला काण पोरगल तर मोमले तुम्ही आज मला इथे बागेत का बोलावलं नेचर नेचर हे झाड हे पान हे फावटन अयो अयो ही छोटी छोटी बालक हे बघून काय वाटत काय वाटणार अमा ते अमा अयो अमा ते अयो अयो वन आणि वन किती एक अधिक एक दोन अरे रांग कम्प्लीट रांग वन अधिक वन थ्री तुमचं गणित खूप कच्च दिसतंय मास्टर अयो अयो ते शाळेतलं गणित नसतो बघा ते नेचर गणित असतो बघा वन प्लस वन अवा थ्री बघा कस अयो वन हजबंड वन वाईफ इज इक्वल टू वन बच्चा पण तुम्ही मला का सांगताय अयो तुम्ही वन मी वन ते प्लस कधी की होणार यू नॉटी अयो नाकाच्या भोकाच्या वडा केला ते डोळ्यासारखं नाक वाकडं होईल चिंता करू नको घरी चल एकाच कारणानं ती पोरगी त्या मास्तरवर खुश आहे कुठल्या त्या वरवंटासारख्या टकलावर का सरकलेल्या डोळ्यावर अरे डान्स वर हा मामाजी काय मास्तर डान्स करतो आम्ही स्वतः डान्स बघितलं कुठलीही पोरगी त्याच्यावर खुश होणार आणि त्याच्या टकलाकडे डोळ्यावर काना डोळा करणार बाप जन्मात आपल्याला डान्स जमणार नाही अरे गाडव ए तुला कोण म्हणतो रे डान्स शिक म्हणून गाणं तरी शिकशील का ना कोण शिकवणार अरे मी आहे ना मी अरे जुन्या काळी आम्ही बी नाटकातून पद पद म्हटले वन्स मोर तुला तर माहिती मी शिकवतो आता आवाज आमचा एवढा चालत नाही थकलेली गाडी आहे
पण तू विचार कर, या गाण्यामुळे तुझ्या मास्तर मात करू शकशील. काय सांगताय मामा, मी गाणे शिकायला तयार आहे. असं गाणे शिकवा की त्या टकल्याचं मी तुंतुण करून टाकतो. सुभाष छत्रा धन्या दाम्या वाड्या पिट्या ना तबला ना तंबोरा ना नौका. आता लगेच शिकायचं. गुरु महाराज पोराला आशीर्वाद द्या, पोराला आशीर्वाद द्या. हा सुरू. मुकुंदा मुकुंदा सप्तकातला सप्तकातला खर्जातला सप्तक. आवाज चोरू नको भैया, आवाज चोरू नको. अरे बाळा एकदम असा सुसाट नको जाऊ. खाली असं खर्जात सप्तकात हा खाली जायचं. स शाबा चालेल चालेल चालेल. एक गाढवा खाली कुठं गेला? आवाजात खाली जा म्हणलं. हा चल हा चल. सारे मिळून कुठे जायचं? अरे सारे 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 ग सारे ग सारे ग मारे आईनेची कल्पना इली नाही. ए माझ्या कर्म्या रडा नको रडा नको रडा नको. मामा आईनेची कल्पना इली नाही. अरे गाबा मामा इली आयडिया इली दानो रेडिओ लाव. जी सरकार कल्पनेची आयडिया इली. हम उस देश के वासी हैं जिस देश में गंगा बह. उर्वश गाते असं तुम्हाला वाटतंय का नाही? अरे मग हीच आयडिया. हे पा मुकुंदा, हे प्रेमाचं स्टेअरिंग आता तुझ्या हातात आहे. गाडी मुक्कामाला तू पोहोचवायची. तुला हात जोडून विनंती आहे. थोबड हसत मुख. बघ मी सांगतो ते करायचं. मी इथं जवळच बसतो. तू फक्त ओठ हलवायचं. गाणं पाठ. मग चला 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 आला मारू नका. माझ्या उरात भरली धडकी ते माझ्या घरासमोरील खिडकी उघडली तर सुंदर लडकी ते माझ्या घरासमोरील खिडकी उघडली तर सुंदर लडकी अरे रामा. धक 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 माझ्या उरात भरली धडकी माझ्या घरासमोरील खिडकी उघडली तर सुंदर लडकी.
तुझ्यामुळे झोप माझी कुठे पडले लाल कसे झाले डोळे काळे ना मला अग हाल काल काय माझे झाले ग अग डोळे केले बंद तरी तू तिथे सग अरे रामा धक 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 माझ्या उरात भरली धडकी माझ्या घरासमोरील खिडकी माझ्या घरासमोरील खिडकी उघडली सुंदर लडकी माझ्या घरासमोरील खिडकी उघडली सुंदर लडकी अरे रामा धक 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 माझ्या उरात भरली धडकी माझ्या घरासमोरील खिडकी उघडली सुंदर लडकी बरे झाले असे मला असे कसे दिसे भानावर मोळी नसे भास हे मला अग आता मजला झटका येईल वेडाचा दोष कुणाचा तुझा की माझ्या नशिबाचा अरे रामा धक 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 माझ्या उरात भरली धडकी माझ्या घरासमोरील खिडकी माझ्या घरासमोरील खिडकी उघडली सुंदर लडकी माझ्या घरासमोरील खिडकी उघडली सुंदर लडकी अरे रामा धक 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 माझ्या उरात भरली धडकी माझ्या घरासमोरील खिडकी उघडली सुंदर लडकी खुश है कि नहीं बनतीस खुश दिसते माझ्याकडे बघून लाजते आता एक काम करा खिडकी बंद करा नको राहू दे असे माझा आई खिडकी बंद कर नको राहू दे उघडी अशी तुला नाही समजायची खिडकी बंद कर नको बंद करू मामा मी सांगतो खिडकी बंद कर तस नाही ऐकणार तू एवढी कमेंट इतकी मस्ती थांब मास्तर येऊ दे चांगली जिरवते तुझी मस्ती काय समजतो स्वतःला मामा मामा चांगलं नाही केलं बिन लग्नाचा असलो तरी अनेक मांडवा खरून मी गेलेलो आहे आणि ही प्रेमाची पहिली पायरी आहे तुझ्यासाठी तिनं सत्तर फटतर फटतर फट केलं पाहिजे तगमग तगमग झाली पाहिजे तिची तुझ्या कनवळीच्या दर्शनासाठी नुसता जीव व्याकुळ केला पाहिजे बाजी जिंकली म्हणून समज जिंकली घटली हरलो बहुतेक नाराज झाली असणार बघतो बघू दे ना मला पण कशी नाराज होईल तुझा बाण वर्मी लागलाय त्यानं आपलं काम केलंय शायरानं काय सांगितलं काय काय इब्तदा आहे इश्क आहे रोता आहे क्या आगे आगे देखिए होता है क्या समजतो काय स्वतःला किशोर कुमार की मोहम्मद रफी ए काही म्हणा पण आवाज चांगला आहे त्याचा म्हणून काय झालं काय वेळ बोलला असता तर काय बिघडला असता अरे त्याची मर्जी तुझी काय एवढी जबरदस्ती बरं बरं तू मध्ये चोबडेपणा करू नकोस बरं राईट बस एकटी डोक्यात राग घालत मास्तर असणार आता बरोबर जिरवते त्याची हाय नन्ना हाय अगं नन्ना अशी काय करते चल ना आमच्या बरोबर बाहेर नाही आज मी भयंकर चिडले आमच्यावर नाही त्याच्यावर त्याच्यावर म्हणजे मुकुंदावर हो आज त्याने माझं भयंकर इन्सल्ट केला मग त्याला तो आमच्यावर का नाही सोडत तुमच्यावर सोडायला तो काय कुत्रा आहे चला चालते वा इथून चालते वा गेट आउट श्री फूल्स सांगितलं ना तुम्ही अयो मास्टर तुम्ही आय एम सो हॅपी तुम्हाला बघून खूप आनंद झाला तुम्हाला 100 वर्ष आयुष्य मास्टर मला तुम्हाला काहीतरी
सांगायचंय. तुम्हाला माहितीये आज त्या समोरच्याने माझा भयंकर अपमान केला. सांगते, आज तो प्रथम गायला, त्याचा आवाज खूप चांगला आहे. त्याचं गाणं ऐकता ऐकता मी स्वतःला विसरून गेले आणि त्याचं गाणं संपलं तरी एकसारखे त्याच्याकडे बघतच राहिले. पण त्यानं एक शब्द न बोलता धाडकन माझ्या तोंडावर खिडकी बंद केली, मुद्दाम माझा अपमान करण्यासाठी, मला हिरवण्यासाठी. तेव्हाच मी ठरवलं की तुम्ही आलात की तुम्हाला गायला लावायचं आणि त्याला हरवायचं, त्याचं नाक कापायचं. थांबा, एवढ्यात गाऊ नका, थांबा. मास्टर, गायनाला सुरुवात करा. काय? ओ नो, गेट आउट, गेट आउट. ओ गॉड, काय करू? अरे ते समोरच्या बहीण बरोबर अचूक नेम धरून मारलं माझ्या काय जावर आहे. काहीतरी बोलू नकोस, ती कशी मारे, तिची खिडकी बंद आहे, तू दारू पिऊन पडला असशील म्हणून सांगतो दारू पिऊ नकोस, केस गळतात ना. अरे उगाच तिची बाजू घेऊ नका, अजून तुझी बायल होत नाही ती. आता काय माहित आमचं नशीब कधी फुलणार ते. तुझ्या नशिबाची चावी मी घेऊन येईल. तू चावी काय? चावी ए मला दे ना, मी माझं कुलूप उघडतो. तशी चावी नाही रे. मग मलंग बाबांच्या टेकडीवर एक पलंग बाबा येलो. हा पलंग बाबा? हा कोण बरं बा? हो, अरे तो पलंग बाबा एक गजरो देता. तो गजरो चेडवाच्या केसात माळीचो, चेडू डायरेक्ट पलंगावर, म्हणून तर त्याका पलंग बाबा म्हणतात. काय सांगतोस कर. अरे आजच्या काकणं आरसो कित्याक? तू माझ्या बरोबर चल गपचीप, कोणाक सांगायचा नाय. जय पलंग बाबा, जय काली माता, जय काली माता, जय पलंग बाबा, जय पलंग बाबा. महाराजनु लेकरा घेऊन इल. बैठो बैठो, इथे टेबल नाही, खुर्ची नाही, कसं नीचे बैठो. पॅन खराब होतो, दुसरं काही नाही. बोलो क्या बात है? तू सांग. नको नको, तू बाबा लय पायाळू असा. पायाळू म्हणजे लाट मारून हाकलून देणार. अरे मायाळू असा, मायाळू मायाळू. मला तर चरण आपस में बात करते हो, हमसे बोलो. ऐसा कुछ नहीं, ऐसा जय, ऐसा वैसा जो भी कुछ है, हमको बोलो. नहीं त्याचं काय असं बाबानू, दिस इज माय फ्रेंड अँड यू नो फ्रेंड इन डीड इज अ फ्रेंड इन डीड. बाबा इंग्रजी काय कळणार? व्हॉट इज युअर प्रॉब्लेम बालक? ओके बाबा, हम जरा तकलीफ में है. प्रेम रोग की बीमारी है क्या? वैसच कुछ है, तुम्ही बरोबर ओळखी हा. ओके, हम एक लड़की के प्रेम में पड़े आहे. बहुत ऊपर से पड़ा क्या? ऊपर से नहीं पड़े, मतलब पड़े. तू का सांगा घेत नाही, मी बरोबर सांगते. त्याचं काय असं बाबा नो, हमारे सामने जो एक खिड़की है ना, उसमें एक चेड़ू असा, उसके प्रेम में ये पड़े आहे. अच्छा अच्छा, आता बाबा को बरोबर कळलं. त्याचं काय असं बाबा नो, हमारे दोस्त को जरा हिंदी आने की पंचायत होती है. हमारा हिंदी कळता है? हमारा दामू काय सफाई से हिंदी फेकता है. अरे गाडवानो, मला मराठी चांगली समजते आणि बोलता सुद्धा येते. काय बाबा, ती मुलगी मला वश झाली पाहिजे आणि तिला वश करण्यासाठी तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. मी काही सांगणार नाही, पण ती पोरगी वश झाल्यावर ती सांगेल ते करशील? हो, देवा शपथ करेन. लग्न करू नको म्हणाली तर तयार होशील? हो. शिरा पडली तुझ्या तोंडारती. अरे मेला लगीन नाही केलं तर सगळी मेहनत पुकड जातली. नाही नाही बाबा, तेवढं सोडून बोला. तुझा खरोखरच प्रेम आहे त्या मुलीवर? कुणाची शपथ घेऊ सांगा. ठीक आहे, जय काली कलकत्ते वाली पटा दे उसको छोरी, जय काली कलकत्ते वाली पटा दे उसको छोरी. हा गजरा, ती पोरगी हा गजरा डोक्यात मायला असं काहीतरी कर. पण हा गजरा मायल्यावर ती मुलगी किती दिवसांनी वश होईल?
ताबडतोब तिने हा गजरा डोक्यात मारला का ती पोरगी तुझ्या मागो माग जय पलंग बाबा एक तुझं बक्षीस तुझं बक्षीस व्यवस्थित काम कर बघ बघ आता एकदम येऊन तुझ्या गळ्यात पडतली तुझ्या तोंडात साखर पडतली लाल चढी मैदान खडी हो बाई हा गजरा घ्या खास तुमच्यासाठी बनवलाय माझ्यासाठी किती त्याचे ₹5 फार महाग आहे नको रे बाबा तुम्ही किती देणार ₹1 दे ₹3 द्या हे बघ शेवटचे फक्त ₹2 दे काही साधी आता रे गजरा ₹10 येल बहुत सस्ता व्यस्ता तू कबूतर का खो गया रे मज कबूतर आल का खो गया रे भाई का खोया था बाप रे गजरा भलतेच ठिकाणी मारला गेला ए जामे तुझ्या गावाला रावर अगे बाप रे गुड मॉर्निंग नंदजी मॉर्निंग दोन दिवस कुठे गायब होता तुम्ही अयो त्या दिवशी गळा खराब गेट आउट आय फील इट व्हेरी सॅड ताबडतोब ऍडमिट ट्रीटमेंट आता अयो गळा एकदम सुपर फाईन तो फिर हो जाय अयो हो जाय चला वेट वेट आज मी त्याला चालन देतो बघा चालेल माझा गळा एकदम साफ आयो एकदम बालसुब्रमण्यम बघा लवकर लवकर उघडा मुकुंदा प्रे पहा रात्रीचा समय सरुनी रात्रीचा समय सरुनी आयो मुकुंदा आयो आयो घाबरला आवाज आला घाबरला आवाज एकदम क्लियर मुकुंदा मास्टर का तो नाव बोंबल तर बघ जरा दिवस भरले बहुतेक तू गाव नको त्याला वाटलं भिकारी आला हा अम्मा मुकुंदा काण्या कुठं बघतो रे कशाला बोंबलतो तुझा बाप मेला करे टकलिया अयो मला काण्या म्हणतो माझा बाप काढतो अयो मुकुंदा मुकुंदा तू का मुन ट्रुट्रू करतो अयो अयो तू गातो म्हणे अयो गा अयो गा गा अयो हिम्मत असेल ते गा मी तुला चॅलेंज देतो चॅलेंज काय आहे का हिम्मत हिम्मत आहे म्हणजे काय आहे घाबरतो का काय चकण्याला आता येतो तयारी करून थांब घाबरला मामा ते तकल्याने मला चॅलेंज दिली गाण्याची काय करायचं तू कशाला घाबरतो आम्ही आहे ना भक्कम बाळ्या थांब गाण्या वाद्य घ्या चला चला लवकर चला मामा तयारी ना सगळी तयारी ना सगळी सुरू कर अरे गाढवा काय झालं उलटं झालं उलटं झालं तू वर बस मी तिकडे मी इकडे तुम्ही तिकडे मामा मामा आता तुम्ही सांभाळून घ्या रेडी तिला पाहिले मी पहिल्यांदा मन सांगते मज कितींदा तिला पाहिले मी पहिल्यांदा मन सांगते मज कितींदा एकदा दोनदा तीनदा मी मुकुंदा तू माझी नंदा मी मुकुंदा तू माझी नंदा
जैसा कमला भवती भुंगा सुंदरा मी गुरु रंगा तिला पाहिले मी पहिल्यांदा तू उगाच करीसी दंगा मन सांगते मज कितींदा चल जा चल जा चल जा एकदा दोनदा तीनदा प्रियतम्मा प्रियतम्मा मी मुकुंदा तू माझी नंदा मी मुकुंदा
कुठे कॉलेजला निघाल वाटत माझा आवाज ना फारच गोड आहे मला वाटलं नव्हतं तुम्ही मास्तरांना हरवाल असं जमतंय की गला नाही असं नाही आता मामा मागे उभे होते म्हणून म्हणजे मामा मामा माझ्या मागे उभे होते मला शिकवायला म्हणून तर मला हे शक्य झालं पण का तुम्ही खिडकी का बंद केली मी नाही मामाने केली वाऱ्याने बंद झाली आपोआप त्या दिवशीचं गाणं मला अजूनही आठवलं कुठले होते जरा गाऊन दाखवा ते कामात आहेत म्हणजे आम्ही सगळे कामात आहोत कसं गाणार गाणं नाही का गाऊन दाखवा ना प्लीज तुमचा हात खराब होईल बघा लागलं काळ असं करतो तुम्ही थांबा मी पुसतो अरे बापरे आणखीन लागलं सॉरी आज संध्याकाळी मला बागेत भेटा बाय मागे काय म्हणून वाट बघायचं कळत नाही का दंडा तू आलीस ना दंडा तुझी बोट किती जाड झालीत ग थंडीमुळे ना तुला सांगितलं थंडीत फिरत जाऊ नकोस म्हणून किती वेळा सांगितलं तुला मी फुलं आणले तुला बापरे नंदा तू आली नाही ना मी बोलती ना नंदा पाच बोटांची नक्षी तुझ्या गालावर उठवली ती एका पोरीनं धिक्कार 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 त्रिवार धिक्कार असो वरडतोयस बांगड्या का भरत नाहीत म्हणतो मी पण तिला भांडण होत पण मला तुमचे शब्द आठवले आयुषो परमो धर्मो आज नाही मानलं मग कुठे झपतल्या अयुष म्हणजे डरपोकपणा नव्हे ईट का जवाब पत्थर से देना चाहिए जोपर्यंत तितकाच मोठा आवाज तू तिच्या कानाखाली काढित नाही तोपर्यंत मुकुंदा तुमचा थिंचू आहे थांबवा मला नाही तिच्या कानाखाली आवाज काढायला जमणार सांगून ठेवतो काहून नाही जमणार समज तू अर्जुन आहे आणि मामा भगवान श्रीकृष्ण आहे आणि ते तुले गीतेचा उपदेश करताय अर्जुना या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर ज्याप्रमाणे आपली नाती गोती भाऊ बंध हे मानायचे नसतात उचल शस्त्राने चालव त्यांच्या त्याचप्रमाणे मुकुंदा तू सुद्धा नंदाच्या कानाखाली आवाज काढ मी आवाज काढणार नाही गोऱ्या गोऱ्या गालावर मला आवाज काढायला जमणार नाही मामा नीट विचार कर अब तुम्हारे सामने सिर्फ दो ही रास्ते हैं एक तर नंदाच्या कानफटीत वाजवायची नाहीतर आमची दोस्ती तोडायची काय मंडळी बरोबर आहे नको मला ती सुद्धा आवडते आणि तुम्ही सुद्धा आवडता का नीट विचार कर आम्ही चौघ्या ती एकटी आहे त्या एकटीसाठी आम्हा चौघांना सोडणार काय बोल समजा मी नंदाच्या कानाखाली आवाज काढला आणि माझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर पोचवायला चौघा ऐकते आहेत मी तुम्हाला सोडणार नाही मी नंदाच्या कानाखाली आवाज काढणार मुकुंद अरे बापरे नको नको अयो अम्मा अम्मा मास्टर मास्टर अगदी देवासारखे भेटला आम्ही देव तुम्ही देवी पण फॅन्टॅस्टिक जोडी ते मरू द्या आधी माझ्या बरोबर चला कुठं अयो बागेत गार्डन वॉट अ रोमॅन्टिक सिच्युएशन अयो अयो माझा हात तुमच्या हातात अयो वरचा तंबुरा वाजला वरचा तंबुरा वाजला तंबुरा वाजला अयो अमा अमा अयो हॅलो अयो हॅलो गो स्लोली स्लोली अयो मागे बघा मागे अयो अयो तो म्युन्सिपाल दिवा बघा दिवा नाही हो गुंडा आहे गुंडा अयो अयो मुकुंदा तो मुकुंदा तुमच्या खिडकी समोर राहतो मुकुंदा चांगला माणूस बघा त्या दिवशी गाण्यामध्ये मला हरवलं की हो मास्टर तो एक नंबरचा गुंड मवाली आहे किती दिवसांपासून तो माझी छेड काढतो आज तुम्ही काही करून त्याचा बंदोबस्त करा अयो तुमची छेड काढतो तुमची मस्करी करतो अयो गुंडा आता मी त्याला दाखवते बघा बघा त्याला दाखवते बघा मुकुंदा अयो मुकुंदा कुठे बघतो अयो तुला बघतो अयो मुकुंदा त्या दिवशी तुम्हाला गाण्यामध्ये हरवला हो मग आज मला फायटिंग मध्ये हरवणार अयो मी तुझा थोबाड फोडणार अयो तू माझा थोबाड फोडणार मी तुझा नारळ फोडणार अयो तू माझा नारळ फोडणार अयो तू माझा थोबाड फोडणार मी तुझा काहीच करणार नाही मग झगडा कशाला चल जाऊया घरी बेटा बोल बाबा अरे ट्राय टू अंडरस्टँड एक छोकरा बडबड एक छोकरी
गार्डन मध्ये हातात हात घालून फिरती हाताला खरूज होतो कबाब में आडे कशाला मध्ये मी तुझा गळा दाबून जीव घेणार अरे पुढे येऊ नका येणार पुढे येणार येणार 1 मिनिट अरे पुढे येणार टक्का मागे घे आयो पुढे येणार डोळे सरळ आयो पुढे येऊ नका इकडे जाशील ना मागे नाही जाणार आयो बॉडी स्ट्रांग डांस मास्टर आम्ही नाजूक असतो आयो तुम्ही घाबरू नका हे दाखवू दे बघा दाखवू दे बघा ही इडली तुमच्या कामाची नाही तुम्हाला झंडे आणि झुणका वाकरत पाहिजे तू घातलेला अयो तुम्हाला इडली बोलतो आता मी तुझा मसाला ढाकून टाकी हो माग तुम्ही मला वाचवा चार पैसे नंदा तू खरंच रडायला लागली मी नाही मारणार तुला खरंच नाही मारणार रडू नको आता तुझी खात्री कशी पटणार तोड माझा हात तोड माझा हात तोड काय म्हणू शकते तू क्षणात एक क्षणात दुसरा आता तुम्हाला मारायला टपला होतास आणि आता खरं म्हणजे मी तुला मारणारच नव्हतो पण माझ्या दोस्त मंडळींनी मला तुझ्यावर चूक केलं म्हणजे नक्कीच तू त्यांच्याकडे माझी तक्रार केली असणार तक्रार नाही काही केली मी माझ्या मनातलं सांगितलं तू मला हिडीस पिडीस करायचीस ना ते दुसरं कोणाला सांगणार मुकुंदा तुझा चेहरा जितका भोळा आहे ना त्याहूनही तुझं मन भोळा आहे अगदी भोळा सांभाळ नंदा ऐक हे कशाला मध्ये आता काय लेका सांगतो आई शपथ अहो त्या मास्तराला मी शेवटचा ठोका असा मारलाय त्याचे डोळे सरळ झाले डुंगणाला पाय लावून पळाला किती लांब पळालो तू किती लांब पळालो हे तू त्याची लुंगी खेचलीस की अरे पण अरे लुंगी सोड रे पण ती पोट्टी काय म्हणून राहिली ते त्याचा ती काय म्हणालीच नाही डायरेक्ट तिने माझा मुक्का घेतला भर रस्त्यात हो भाजी मारलीच गड्या आता एक काम कर काय काय तिला धका साडी घेऊन दे म्हणजे तुझ्या प्रेमावर अगदी शिक्का मरतो झालंच म्हणून समज जशी आज्ञा गुरु महाराज अयो अयोडा यालो खत्म होना मांगता मैं तो तुमको खत्म करेगा अयो हम कैसा करेगा तुम अच्छा अच्छा पोड़ा 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 गंभीर आहे मल्टीपल फ्रॅक्चर झाले रक्तही खूप वाया गेलं जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काहीच करणं नाही डॉक्टर काही करून त्याला वाचवा हवं तर माझं आयुष्य मी त्याला द्यायला तयार आहे इतकं सोपं असतं तर आणखीन काय होतं मामासाहेब परमेश्वरावर भरोसा ठेवा सगळं ठीक होईल नंदाताई नमस्कार अरे तुम्ही मुकुंद ह्या तुमचा देव सांगला ना तो येण्याच्या परिस्थितीत नाही हॉस्पिटल मध्ये शेवटची खटका मोजता काय मामा असं कसं झालं डॉक्टर आमचे सगळे उपाटले मी त्याला भेटू शकते मुकुंदा
मुकुंदा पेशंट शुद्धीवर आला Shana
लाखात एक है अशी देखली मुर्गी अख्ख्या पंचकृषीत गावाची नाही काय म्हणतोय आणि शिकलेली भी लय म्हण अख्ख्या जिल्ह्यात अशी शिकलेली पोरगी मिळायची नाही वार पट्ट्या वा पटली रे पटली माझ्या मुक्याला पोरगी पटली नंदा तुझ्या हाताच्या स्पर्शाने मी वाचलो बघ ते यमदूताची एंट्री लेट झाली आणि तू बिफोर टाइम आलीस म्हणून वाचलो असं बोलू नकोस आपली ताटातूट करायची हिम्मत यमदूतच काय प्रत्यक्ष यमाच्या देखील हातात नाही अगं यम परवडला पण आपले काका काकी मामा मामी स्वतः मात्र लग्न करून मोकळे झालेत आणि दुसऱ्यांच्या लग्नात मोडते घालतायत अगदी खरं बोललास मला पण माझ्या वडिलांची खूप भीती वाटते रे अगं कमाल करतेस मी पत्र सुद्धा पाठवलं माझ्या वडिलांना नाही ग आमच्या आबान आनंदानं नाचत असतील ते खरं म्हणजे माझ्या आबांच्या दोन अटी होत्या त्यांना सुंदर मुलगी पाहिजे होती आणि शिकलेली पाहिजे होती मी त्यांच्या दोन्ही अटी पूर्ण केल्यात पण मला प्रश्न पडला मी माझ्या वडिलांना काय लिहू वडिलांना तू असं कर मजकूर मी लिहितो पत्ता तू सांग भगवंतराव माने मुक्काम पोस्ट गळवेवाडी काय एवढा काय घाबरलास ते माझ्या वडिलांचं नाव आहे भूताचं नाही अगं भूताचं असतं तेवढं घाबरलं नसतं का नंदा आता आपलं लग्न कसलं होत आहे लग्न आधी मला काडी मोडते अरे पण का मला कारण तर सांगशील अगं ते गुप्त रामायण अगं प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी आला ना तरी मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही मग माझं पण ऐक काय लग्न करीन तर तुझ्याशीच नाहीतर वीर जीव दे बापरे तिकडे बाप इकडे वीर काय करायचं माझं एक काम कर बघ का पण तुला नंतर सांगतो तू चल चल तू बबडी याच एसटीने येणार गेले कुठे ही गावचा लोक त्या बसची बघितलं काय बघायचंच आहे मला कुठली अप्सरा आणली आहे ती तू काय बी बोल ते सरपंचाने मोकोंडे तुझ्यांना कापला शिवांजी माझं खाऊन माझ्याच नाकात मिरच्या कोणता तुला खरा ते सांगितला तू चुप मंडळी भगवंतरावाने केलेल्या अपमानाचा बदला मुकुंदाने घेतला आहे त्या भगवंतरावाच्या नाकावर टिचून माझ्या पोरानं शिकलेली आणि देखली पोरगी माझी सून म्हणून आणलेली आहे शिक्षणात म्हणाल तर हिच्या एवढी होल इंडियात कुठे घावायची नाही देखणेपणात म्हणाल अख्ख्या दुनियेत म्हणजे होल वर्ल्ड मध्ये
हिच्या एवढी रूपवान कुणी नाही. आपण आम्हाला बघू द्या की मुकुंदा. अरे तिला तोंड दाखवायला सांग की रे. नको नको उगा नसती आफत यायची. अरे येड्या तिला घुंगट काढायला सांग नाही तर ते सगळे वर येतील आणि घुंगट खेचून काढतील. नको नंदा घुंगट काढायला हरकत नाही. कोणी नाहीये. नक्की नाही ना. नीट बघ एकदा. अगं नक्की नाहीये. आजूबाजूला तुझ्या घरचं कोणी दिसत नाहीये. बाबा मेला तुझा चांडा. फार सभेत माझं नाक कापलंस तू आज. खरी चल तुला दाखवतो. भगवंतराची पोरगी निघाली. अरे माझ्या कर्मा मुकुंदा का केलंस तू हे. अहो पण माझं ऐकू तरी. एक शब्द बोलू नकोस. एवढ्या मोठ्या शहरात नेमका ह्योच दिवा मिळाला होय तुला पेटवायला. काय कमी आहे त्याच्यात. थोबाड फोडीन पुढे विचारशील तर. तुला ठाव नाही तर काय घडलंय ते. त्या तीर दंडीच्या पोरानं फार सभेत माझा अपमान केला. तुम्ही पण काहीतरी केलं असणार. टाळी एका ताना वाजत नाही. चला टाळता काय झाला. प्रेमजी तुम्ही गप्प बसा. अरे तुला शेवटचं सांगून ठेवतो. तो मुकुंदा आणि सरपंच दोघ बी माझं वैर्य आहे आणि वैर्याची सोयरी करणं माझ्या रक्तात नाही. नसेल मला काय करायचं त्याच्याशी. तुम्ही तुमचं वैर दुश्मनी कुरवाळत बसा. मला मुकुंद आवडलाय. मी त्याला आवडले आणि मी त्याच्याशीच लग्न करीन बस. नंदा उगाच ओरडू नका. मी काय आता लहान दुधकुळ बच्ची नाही राहिले. माझं मला ठरवू द्या. पण मी ठरवलंय सुद्धा. काय लग्न करीन तर मुकुंदाशीच नाही तर तशीच राहील. सांगितलं आवाजला तुमची शपथ घेऊन सांगतो. नंदाला मी पळून आणलेला नाहीये. ती आली आहे त्याला वेगळं कारण आहे. कारण तिचं माझ्यावर हे आणि माझं तिच्यावर ते आहे. हे आणि ते काय ते मामाला विचारा. मुकुंदा सांगतो ते सगळं खरं आहे. सरपंच माझ्या समोर हे सगळं रामायण घडलेलं आहे. अस आता खात्री पटली. मुकुंदा असाच असा त्या भगवंतरावाच्या घरी जा आणि ठणकावून विचार. म्हणा माझं आणि नंदाचं जुळलंय. काकू यावया. अरे येड्या माझं म्हणजे तुझं आणि नंदाचं जुळलंय. त्यात मध्ये काठी मारणारा तू कोण टिकवजीराव. बरं का मामा साहेब. या दोघांचं लगीन अगदी लहानपणापासूनच ठरलं. हो ना. मग ते होणारच. मुकुंदा चल उठ. चांगल्या कामात वेळ नको. काय मामा साहेब मी त्या भगवंतरावांच्याकडे गेलो ना तर ते मला जिवंत ठेवणार नाही. एक वेळ वाघाच्या गोळी शिरून वाघाचा कान धरून बाहेर आणता येईल. पण भगवंतराव म्हणजे भूम गेला नाही तर गोळी घाली. गोळी नाही. कुठलेही जटिल प्रश्न वाटाघाटी न सोडवावेत असा आमचा विश्वास. मुकुंद बेटा चल निकोट. नाही पण काय. तुझ्या केसाला जरी धक्का लागला तर त्याच्या अंगावरचा केस ना केस उपटीन. बरं जातो. बरं काकू येतो. जगलो वाटलं तर भेटीन पुन्हा. असं अभद्र बोललो करे. पाठवते तिकडे त्याला काय करणार. मी आहे जा पोचवायला. अक्का साहेब रडू नका. चिंता करू नका. सगळं व्यवस्थित होईल. मुलगा हुशार आहे. सरपंच बसा बसा बसा. लाइट डरपूक है लेखा तक. अरे प्यार किया तो डरना क्या. शादी के बिना मरना क्या. अरे कपाळ करंट्या. माझ्या घरात येऊन माझ्या मुलीला मागणी घालायची तुला हिम्मत कशी झाली. कारण माझं तिच्यावर तिच माझ्यावर हे आहे. हवा तर तुम्ही तिला विचारा ना. खामोश. बाजी हलका डांबरट. ते साला हरामी राहून गेला की. हरामी. अरे माझ्या पुरीच्या पायाचं नख सुद्धा तुला दिसणार नाही. तिचा हात मागायला आला. अरे तुझं घरानं काय. तुझी लायकी काय. तू किरड्यावर टाकलेला बेवारशी पोर तू. अरे माझ्या चोऱ्याजवळ तरी उभं राहायची लायकी आहे का तुझी. बेवारशी कुठला. चाल झालता होईत. बेशरम कुठला. भगवंत बेवारशी तू. तुझा बाप. तुझं अख्खं खानदान. अरे माझा मुलगा म्हणजे अख्ख्या गावचा वारस. तुझ्या परी जास्त जमीन जुमला त्याच्या नावावर आहे. भगवंतराव ज्या तोंडानं तू माझ्या पोराला उकिड्यावरचं म्हणलास त्या तोंडामध्ये अख्खा उकिड नाही कोंबला. मी बी नावाचा सरपंच नाही. शांत व्हा सरपंच. अरे कसा शांत होऊ. या हलकटानं माझ्या पोराच्या मनावर डागणा दिलं. कसा शांत राहू. आपण त्यांचं हृदय परिवर्तन करू. मोठे मोठे दरोडेखोर शरण आले
भगवंतराव की झाड की पत्ती आओ त्या मेल्याला हृदय असेल तर परिवर्तन होईल ना दगड आहे मेला दगड उलट्या काळजाचा प्रयत्न करून बघायचा अक्का साहेब प्रयत्नानी कन वाळूचे रगडिता तेलही गळे भळा 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 त्या मुकुंदा चल उठ आ मरण उपोषणाला बाई मी आ मरण उपोषण करणार म्हणजे बोमळणार जा आज आपल्या मुकुंदाच्या उपोषणाचा पहिला दिवस आहे भगवंतरावांचं लवकरात लवकर हृदय परिवर्तन व्हावं आणि नंदा मुकुंदाला मिळावी अशी आपण ईश्वरजनी प्रार्थना करूया त्याला निदान गोडबर चहा तरी द्याव निदान पेलावर दूध तरी द्या त्याला नाही थोडस त्याला पाण्याचा थेंब सुद्धा देता येणार नाही काय करताय आमरण उपोषण म्हणजे काय चेष्टा हो पण महात्माजींना काय वाटेल हो त्यांना काय तेव्हा त्याला आता एकट्यालाच निवांत उपोषण करू द्या सरपंच तुम्ही निवांतपणे घरी जाऊन सोडा कशाला राहू सगळे गेले अहो थांबा थोडे तरी थांबा काय झालं तर पोहोचला थांबलात हवं नको ते द्यायला आता काही नको आमरण उपोषण मामा मरण मामा मरण मामा मामा मला वाचवा मामा मामा आलो उपोषण नंदा नायर मी तुझी काकू आहे तुझ्यासाठी जेवण आणलंय चार घास खाऊन घे पटापट काकू हे पाठरकणी सगळं कशाला तुझ्या बरोबर या सगळ्या तुला जेवण घेऊन आलंय जेवण बरोबर आहेस तो प्याला तू आता महिनाभरात घेऊन घेतो मग मरायला मोकळा असं बोल नको रे माझ्या राजा अगं बोलायला काय जात मरतय कोण असं नको बोल तू कवाच ऐकतो नाही किती लहान लहान घास बरोबर मला मोठा मोठा घास पाहिजे भूक लागली अरे रिक्वेस्ट तो खावा साला बोपण उपोषण करते का शोषण करते साला कुठला पासून ते पब्लिकला बी शेंडी लावते काय राहू दे काय साला खोटा माणूस कुणाचं खाणं काढून ज्याचं पाप त्याच्या माती मुकुंदा तू जेव पोट भर हा बाबा नाही झालं थोडंच खाल्लं आमरण उपोषण आहे जे पोट भर जेव बर काय चला खोटा माणूस आईला रात्री आपल्याला फिरत बसतात माझं उपोषण बोंबल आईला बोंबल ते सगळ्यात का मुकाट्याना जेव अगं तो भी बसला होता आमरण उपोषण करायला पण त्याचं काय झालं हे ठावा आहे ना तुला पण मला भूक नाही म्हणजे आता तू उपोषण करणार आहेस का काय सांगून ठेवतो तुला काय भी केलंस तरी माझ्या हृदयाचं परिवर्तन होणार नाही मी म्हणतो तुमचं काय आणलं होतं का जेवण घेऊन जायचं तिथं अख्खा गाव गोळा करून गेला आज तिथं मुकुंदा काय मराया टेकला नव्हता राजा का तुम्ही हे केलं ते बरं नाही केलं हा तर बापूंचा इनडायरेक्ट अपमान ते काय बी कळत नाही मला अडाणीला तुम्हाला आजवर मी काय बी बोलले नाही पण आज निक्षून सांगते मी तुम्हाला मला माझ्या पोराचे हाल झालेले नाही बघवणार तुम्ही नसत्या पंधरात त्याला पाडू नका त्या टवळीशी नाही लगीन झालं तर चालेल मला पण माझ्या पोराचं हाल झालेलं माझ्याच्याने नाही बघवणार सांगून ठेवतो तुम्हाला मग तू पण ऐकून ठेव मी बी आता पिसाळलोय मुकुंदाचं लगीन होईल ते भी नंदाशीच नाही तर अख्खं गाव पेटवी हा शांत व्हा अहिंसो परमो धर्मा शांती राख काय करावं काही सुचत नाही ह्या पोरीला अक्षी हैराण करून सोडले शांती उद्या काय कमी जास्त व्हायच्या अगोदर या पोरीचं लगीन उरकून टाकलं पर पोरगा कोण त्या धोब्याच्या कुत्र्यासारखं झालंय माझं ना घर का ना घाट का
अरे मुंबईत असताना रोज मला अख्खीची अख्खी दिसायची, आता तिचं नख दिसताना मारामार, हे असं किती दिवस चालायचं मामा? असा हताश होऊ नको वत्सा, अरे म्हटलंच आहे धीर धरी धीर धरी झाली पाहत झाली, पुढचं काय धरा आता? अरे धीर धर धीरा पोटी फळे रसाळ गोमटी, फळे रसाळ गोमटी मामाला मिळणार कधी म्हातारपणी? आमच्या हातात फक्त साली लागणार, रस दुसराच कोणतरी शोषून घेणार बहुतेक. मामा काय झाले? एक पक्की खबर आणलंय आकड्याची चिपरे. नाही रे काकड्याशिवाय दुसरा काय दिसतच नाही. लवकर सांग रे बाबा. नाही डोक्यावर नका सरला. तेल कशाला लावतो? आज नंदाक बघू मुंबईसून मास्टर टेलर येतो ना. टेलर मास्टर येतो ना. माप घ्यायला साडीच ब्लाऊज माप घेऊ ना. सोयरीक जुळू सोयरीक मामा. मामा इथे जिवंत असेपर्यंत अरे असं घडणं कसं शक्य आहे? काय विषाद आहे मामा? तुम्ही काय करणार आहे? ऍक्च्युली काय करणार आहे? चलो आयुष्यात ना तुला कोण आयुष्यातून उठवतो ते बघतो मी. चल्ली इली इली गाडी इली गाडी इली बाळ्या गाडी आली. ऍक्टिंग फर्स्ट क्लास झालं पाहिजे मामा. पास तुम्ही इले इलो इलो बाबे रकात लाव रकात लाव रकात लाव रकात लाव. काळाकाड काळाकाड हातानं कोण मामा पटली रोप रस्त्याची ऍक्सिडेंट नाही झाला. भगवंतरावच्या येण्यापूर्वी दगडानं डोकं फोडलं. वाटा काय करते तुम्हाला? मगाच फिरला काय? अरे उभे पुरुषा काय आपल्या उभे पारशा मगाच आमचा नाही फिरला त्या पुरीचा फिरलो. अरे तुम्ही त्या पुरीला येड्याच्या इस्पितात का टाकत नाही? नाही डबल मॅट काय हालत करून ठेवली. गावातली गावात दगड घेऊन फिरते. आगे आएगे की बघा इली रामखोर. शांती शांती माझ्या पुरीला येणं ठरवतोय का? अरे शांती राम सांगतो एकेकाकडे मुलींची बंदूक कुठं आहे माझी? एकेकाचा मुर्दाच पडतो आता. तू कशाला कवा कवा तदन भागे जे वाटा करते मुनीमजी? अरे झाडच काटून टाकणे भांड्या केम छातात बसते गुंडाला पर कसा तो हू सा माटेचो अम्मा माझ्यावर छोडली साप भी मरून जाईल आणि फांदी भी नाही कटील. एकदम हुशार आहे तू. लिसन समजो के आपका काम हो जाएगा. थँक यू बोले मी सला वाटते जो ते तुम्हाला ऍडव्हान्स बाकीचा पैसा पाचशे. ओके ओके गावात फिरतात शेण घालतात माझ्या तोंडात तो पेस्तूनजी मला अंगठ दाखवतो आणि तो हलकट भगवंतराव माझ्या तोंडात थुंकतो. हे सगळं ह्या नालायक कारत्यामुळे मला सहन करून घ्यावं लागतं. अरे एखादा दुसरा मुलगा असता तर हेकमतीने त्या पोरीचे लगीन करून केव्हाच मोकळा झाला असता. पण हा शंड माझ्या इज्जतीचा पार वाटोळा करायला निघालाय. एक मुलगी मिळवता येत नाही आयुष्यात दुसरं काय मिळवणार? मुलगी 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 मला नाही लग्न करायचं त्या पोरीशी. काय चल चालता माझ्या नदेसमोरून. अरे गोपी हा बर झाला भेटलास. अरे बघ मी हे माझा आहे गणपी हा. अरे बघ मी काय म्हणतो अरे माझा माझा आहे
दारू ठेवून घेतलं ते आपण माझ्या माग रक्त दिसतो आहे बरं झालं तू भेटलास अरे बा मी अरे सगळ्या गावाने माझ्यावर बायकॉट टाकलेलं दिसतोय अरे हरकत नाही कुठल्या तरी कवीनं म्हटलेलंच आहे मानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे माशाल्लाह 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 हा कोण अल्ला कळतच नाही माझ्या माग पैसे कुणाचे बापरे असं काय झालंय फुटबॉल पट्टू होता वाटलं मेला बिचारा हे गे माझ्यातर्फे 10 रुपये मदत मडकं बिडकं आणायला लागेल ना थँक्यू मान थँक्यू कसं म्हणणं मेलाय ना काय सांगतोस खरंच सर तुझ्या थोबडीत मारली खोटं वाटतं तुम्हाला हे बघा गालावर अजून वळ आहेत हे बघा मामा तुम्ही त्या लपड्यात पडलायत आता तुम्हीच दिसता नाहीतर मी जीव देईन चुप रे काय माझं चुकलं मी गावाला यायला नको होतं नंदाला घेऊन पळून गेलो सुद्धा बरं झालं असतं काय म्हणालास पळून जाऊन लग्न तेवढा साधा पॉइंट माझ्या कसा लक्षात आला नाही साधा पॉइंट कसला पॉइंट अरे गाढवा तू 21 वर्षाचा बरं मग ती घोडी 19 वर्षाची कायद्याच्या दृष्टीनं गाणं म्हणजे असं मीटर मध्ये बसलेलं तुला कोण अडवतो तेच बघतो मी खरंच यार पण तिनं ऐकलं पाहिजे ना तिला कोण सांगणार अगं खरंच रखवा हे माझ्या लक्षातच आलं नाही तुझ्या कसं आलं अगं परवा सिनेमा बघितला ना बघा त्यात होत बघा ती दोघ बी 18 वर्ष पुरी होण्याची वाट बघत्यात आणि मग देवळात जाऊन लगीन करत्यात पण त्यांचं कोण बी काय वाकड करत नाही आणि बेबी ताई तुम्ही दोघ तर 18 वर्षाच्या वर आहात यू ग्रेट रखमा असं कर मी तुला चिठ्ठी देते ती नेऊन दे त्याला मुकुंदाला पाहिली
कोण सप्टेंबर रंगा वरदे इतर कोणाशी केलं तर पुरी अगदी खुशीने परवानगी देईल. ठीक आहे मुनीमजी. अहो मुनीमजी आयो नंदा बतकम 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 एकड पोतोरा बतकम. अयो मोठी अम्मा. अयो 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 रस्त्यात मावली. मावली कोणाक म्हणतस रे? सोडा रे सोडा. आता तुम्ही म्हणताच म्हणून एका सोडून देत आहे ना त्या का मास्तरा. तू इथं कशाला आला? अयो अयो ते लेटर पाठवलं काल केलं नंदन म्हणून आलो. अरे पण तुला ठाऊक आहे नंदाचं आणि मुकुंदाचं लफड आहे. लफरा म्हणजे ते प्रेम रे. सो वाट. अरे कावळ्या तू मध्येच किती आईल चोच मारू. अयो अयो मी कावळा मी कावळा. तू घुबडा तू माकड तू वॉल्चर. अरे अरे तू मला चोचे मारते. अयो अयो मी खोटं नाही बोलत किशात लेटर खोटं नाही बोलत. लेटर घाल तुझ्या पेटीत. अयो अयो क्लिअरली लिहिला लेटरला. काय मी मी तुमच्याशी लगीन करायचं ठरवली. अच्छा कळतं का नाही मराठी? पण ते काय खरं नाही मास्तर. तुम्ही सांगते ते खरं लेटर खोटं. अयो नांद सोक बरं थंडी कुठे माझा टाइम वेस्ट केला घेऊ. नंदा 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 माझी वाट बघत असतो बघा. मास्तर माझं नीट ऐक त्या दोघांच्या मध्ये येऊ नको. अयो अयो तुम्ही कोण सांगणार की हो? मी जाणार म्हणजे जाणार की हो? तसं ऐकणार नाही सावकाय धुलाई चालू ठेव. अरे साला आप लोंगी घरामध्ये कुठे घुसते? चल चल बा चल चल चल. अयो अयो आम्ही ते हे असतो इशाला आता पोलिसला बोलवेला. इशाला कोण कुठून बेकार समजा घरामध्ये घुसते खबर नाही पडते. अयो मुर्गा अयो आम्ही भिकारी नसतो आम्ही ते
तू का स्वतःला का राजा समजते राजा समजते चल फुटफुट चालू लाग साला गांडा साला काय गडबड चालली आहे ए साला कोणते घनचक्कर दिसते अयो घनचक्कर नाही तुम्ही ते भगवंतराव नंदाचे फादर वाय अयो नीच काय काम होत अयो अयो आम्ही मास्टर डान्स मास्टर असतो काय करतो तुमची मुलगी नंदा म्हणून आलो मुनिमजी कुठल्या तरी येड्याच्या दवाखान्यात पळून आलेला दिसतोय धक्का मारून ढकलून द्यायला नंदा बाबा बाबा हे माझे शहरातले डान्स मास्टर गेली 4 वर्ष ते मला डान्स शिकवत आहेत यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून मी यांच्याशी लग्न करायचं ठरवलं याच्याशी का मुकुंदा सोडून इतर कुणाशीही मी लग्न केलं तर तुमची हरकत नाही असं म्हणाला तुम्ही अगं हो म्हणून काय आहे एडे बरोबर हो माझ्या आयुष्याचे धिंडावडे काढायचं ठरवलेत मी चला मास्टर अयो ते सामान घेऊन की माझं सारा ते कार्टून बरीस ते मुकुंद 1000 टाइम बाला होता कॅम्प बाला जाऊ दे मुनिमजी लगीन हाय की हो गाय माझंच कुठंतरी चुकतंय असं आता मला वाटायला नमस्कार सासरे बुवा मुकुंदा हो तुमचा जावई नंदा अगं पोरी काय केलंस तू भगवंतराव आवा आता जिद्द सोडा 7 फेरे सुद्धा पूर्ण झाले या लग्नाच्या गाठी वर बांधल्या जातात आपण नुसत्या अक्षता टाकत असतो जोडणारे तोडणारे आपण कोण भगवंतराव तुझी पोरगी माझी सून झाली आणि माझा पोरगा तुझा जावई झाला आता झाला गेला इसरून जा सरपंच हे ठीक नाही झालं अरे बाबा मला क्षमा करा मी तुमचं ऐकलं नाही तुम्हाला खूप त्रास दिला त्याबद्दल देव मला जरूर शिक्षा करेल पण तुम्ही मला माफ करा आज मी सासरी जाते आज आई असती तर तिच्या कुशीत डोकं घालून अगदी पोटभर रडले असते मी पण ती नाही आणि तुम्ही अशी पाठ फिरवली तर मी कुणाच्या कुशीत शिरू तुम्हाला एक वचन देते बाबा पुढच्या जन्मी मी तुमच्याच पोटी जन्म घेईन आणि तुम्ही सांगाल त्याच्याशी अगदी डोळे भेटून लग्न करीन पण आज मला माफ करा बाबा मला माफ करा पोरी अगं पोरी या जन्मीच का पण तो जन्म जन्मी मी माफ करेन बाबा मुकुंदा सुखाने संसार करा